सो आज आपण सहावं प्रकरण सुरू करणार आहोत, सिक्स्थ चॅप्टर, दॅट इज ट्रिग्नॉमेट्री, म्हणजेच त्रिकोणमिती ह्या नवीन प्रकरणाला आज आपण सुरू करणार आहोत. त्याची जी नववीची सूत्र आहेत त्याची तुम्ही उजळणी केली असेलच. आता दहावीमध्ये आपल्याला आणखीन काही नवीन फॉर्म्युले, नवीन काही सूत्र पाहायची आहेत, ज्यांना आपण म्हणतो आयडेंटिटीज किंवा नित्य समानता असं आपण त्यांना म्हणतो. तर त्या तीन आहेत आयडेंटिटीज ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, तीन नित्य समानता आहेत ज्या आम्ही ऑलरेडी फळ्यावर लिहिलेल्या आहेत. पहिली काय आहे, साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन. तर ही जी काही आहे आयडेंटिटी ही तुम्ही नववीत शिकलेला आहात, पण ह्याच्या ऍडिशनमध्ये आणखीन दोन नवीन नित्य समानता, दोन नवीन आयडेंटिटीज तुम्हाला दहावीत त्यांनी दिलेल्या आहेत. त्या म्हणजे वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा, ही एक आहे. आणि दुसरी आहे वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर थिटा. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला ह्या आयडेंटिटीचा उपयोग करून प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर प्रॅक्टिस सेट 6.1 मधलं जे पहिलं एक्झाम्पल आहे ते असं आहे, इफ साईन थिटा इज इक्वल टू 7/25 फाईन कॉस थिटा अँड टॅन थिटा. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे साईन थिटाची आणि त्याच्या आपल्याला व्हॅल्यू करायचे कॉस थिटा आणि टॅन थिटा. तर यासाठी आपण ह्या फॉर्म्युलाचा, या आयडेंटिटीजचा, या नित्य समानतेचा उपयोग करणार आहोत. मग हा कसा करायचा तर ते पाहूया. आपल्याला दिलेला आहे साईन थिटा, आपल्याला करायचा पहिल्यांदा कॉस थिटा. मग साईन थिटावरून जर कॉस थिटा करायचा असेल तर ही वापरायची आपल्याला आयडेंटिटी, म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन. मग इथे आपण फॉर्म्युला आधी लिहूयात की साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन, आपण लिहिला फॉर्म्युला. आता साईनची व्हॅल्यू घाला, साईनची व्हॅल्यू आहे 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन. ह्याचा स्क्वेअर करा, 7 स्क्वेअर होतो 49 अपॉन 25 स्क्वेअर होतो 625 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन. आता आपण काय करूयात, 49/65 ला डावीकडून उजवीकडे नेऊयात, हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल, म्हणजे काय होईल कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 49/625, याला छेद 1 घ्या. मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, क्रॉस मल्टीप्लाय करावा लागेल कारण छेद वेगवेगळे आहेत, म्हणजे 625 मायनस 49/49 अपॉन 625, म्हणजे 625 वन ला गुणला 625 मायनस 1 ला मल्टीप्लाय केलं 49 अपॉन 1 × 625 625, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 15 × 9 गेले 6 उरतात, इकडे आले 11 × 4 गेले 7 उरतात, याच्याकडे उरले 5 × 576/625, म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू अंडर रूट 576/625, म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू 576√24 आणि 625√25, म्हणजे कॉस थिटाची किंमत आली 24/25. आता आपल्याला काढायचं आहे टॅन थिटा. मग आपण जी रिव्हिजन केली फॉर्म्युलाची त्यात आपल्याला माहितीये की टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. बरं, मग साईन थिटा काय आहे, साईन थिटा आहे 7/25 अपॉन कॉस थिटा काय आहे 24/25. मग 25 कॅन्सल आणि उत्तर आलं आहे 7/24, म्हणजे आपल्याला टॅन थिटा पण मिळालेला आहे, टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 7/24. सो अशा पद्धतीने आपण ह्या आयडेंटिटीचा, ह्या नित्य समानतेचा उपयोग केला आणि ह्या नित्य समानतेचा, ह्या आयडेंटिटीचा उपयोग करून आपण साईन थिटाच्या व्हॅल्यूवरून कॉस थिटा आणि टॅन थिटाची व्हॅल्यू आपण काढली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 2 अँड 3.